कल्याण लोकसभा सध्या सगळ्याच पक्षांच्या केंद्रस्थानी बनली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सध्या या ठिकाणी खासदार आहेत, पण ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी सगळेच पक्ष नवनवीन डावपेच आखतायत. आणि महत्वाचं म्हणजे विरोधक राहिले बाजूला, शिंदे सोबत सत्तेत असलेले भाजप देखील आपल्या पक्षाचा या ठिकाणी जम बसावायसाठी नवनवीन प्लॅन आखतायत. आणि आता भाजपच्या याच प्लॅनचा भाग म्हणजे पक्षाने या ठिकाणी नवे युवराज उतरवलेत. डोंबिवली कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड यांची नुकताच भाजपच्या युवा मोर्चाच्या कल्याण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. वैभव हे आतापर्यंत वडिलांच्या पाठी राहून समाजकारण करत होते, परंतु पक्षाने आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. परंतु आता वैभव यांच्या एंट्रीने कल्याण लोकसभेतील राजकीय पटलावर अजून एक युवा नेतृत्व तयार होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार केंद्रात आणण्यासाठी भाजप, शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गट जोरदार प्रयत्न करत आहेत. केंद्रातील सत्तेसाठी हे एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर मात्र कोणाचे वजन जास्त हे दाखवण्यासाठी पक्षांची चढाओढ दिसते. राज्यात सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ आपल्यात सगळे आलबेल असल्याचं दाखवत आहेत, मात्र स्थानिक पातळीवर पक्षातील मतभेद तसेच भाजप आणि शिंदे गटातील पदाधिकारी यांच्यात बेबनाव असल्याची बाब वारंवार समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याच लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार राजकीय कुरघोड्या सुरू आहेत. कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड हे कायम एकमेकांच्या विरुद्ध राहिलेत. त्यांचे समर्थक देखील यात मागे नसून ते एकमेकांवर कायमच टीकाटिपणी करताना पाहायला मिळत आहेत. महेश गायकवाड यांच्या वाढदिवसाला भावी आमदार म्हणून त्यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली होती. महेश हे आमदारकीच्या तिकिटासाठी प्रयत्न करत असल्याची देखील चर्चा आहे. कल्याण पूर्वे 3 वेळा आमदार राहिलेले गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव यांची आता राजकारणात एंट्री झाल्यानं कल्याण पूर्वेतील भाजपचा युवा चेहरा म्हणून वैभव यांची चर्चा सुरू आहे. त्यांच्या स्वागताचे बॅनर कल्याण डोंबिवली शहरात झळकवण्यात आले. पण भाजप आमदार गणपत गायकवाड हे 3 पक्षाकडून निवडून आले तेव्हा वैभव प्रत्यक्ष राजकारणात नव्हते, बॅकहँड वडिलांचे काम पाहत होते. पण आता राजकारणात एंट्री झाल्यानं आमदार गायकवाड हे बॅकहँड राहून वैभव यांना भावी आमदार करू शकतात असंही जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता वैभव गायकवाडांच्या रूपानं श्रीकांत शिंदेच्या विरोधात भाजपचा नवा प्लॅन काय असणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.